मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करूया आज दिवसभरातल्या एका मोठ्या राजकीय बातमीनं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आणि सीमा प्रश्नावर गेल्या आठवड्याभरातल्या घडामोडींची संपूर्ण माहिती दिली। काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी दिला। महाराष्ट्राचा विषय अमित शहा यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला, तर दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई करणार अशी तंबी दिली आहे। माझी चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली आहे। त्यांना मी सांगितलंय की जे काही सध्या सुरू आहे, जे महाराष्ट्रातल्या गाड्यांवर काही दगडफेक झाली ना, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्यांची मान्यही केली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमावाद जो आहे सुप्रीम कोर्टात आहे, परंतु तोपर्यंत कुठलाही कायदा सुव्यवस्था काही दुर्घटना घडू नये आणि आपल्या दोन्ही राज्याच्या नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं माझं चर्चा झाली। त्यांनी ते मान्य केलं आणि या बाबतीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली आणि नक्की याच्यामधून हिताचाच जो काही तोडगा निघेल। केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांच्याशी मी फोनवर चर्चा केली, सगळी परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे। त्यांना हेही लक्षात आणून दिलेलं आहे की विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाही आहे, त्यामुळे मी त्यांनाही सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केलं आहे। तथापि मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःही यात लक्ष घालावं आणि गृहमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं, तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं की अशा प्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ले होणं वगैरे हे अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे त्यांनी ते तात्काळ थांबवावं असं त्यांना आपण सांगावं असं मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे। गृहमंत्री निश्चित त्यात लक्ष घालतील। खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर आता सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाची आजही धग कायम आहे। कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले। प्रत्युत्तरादाखल कर्नाटक विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। तसंच सीमावादावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी शिंदे सरकारला केंद्र सरकारकडे मदतीचा धावा करण्याशिवाय पर्याय उरला नाही। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये केंद्रानं याच्यामध्ये लक्ष द्यावं, केंद्रानं या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून समन्वय करत असताना महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सुद्धा वेळोवेळी केंद्रापुढे मांडण्याचा प्रयत्न माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी केलेला आहे। सीमा प्रश्नी केंद्र सरकारनं मध्यस्थी करावी यासाठी शिंदे सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गळ घालणार आहे। लवकरच राज्य सरकारचं प्रतिनिधी मंडळ अमित शहा यांना भेटणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंशी फोनवरून चर्चा केली। लवकरच मुख्यमंत्र्यांची आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांची बैठक होईल। केंद्र शासनाच्या निदर्शनाला हा प्रकार आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयाने आणून दिलेला आहे। शेवटी शांतता प्रस्थापित करणं, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य प्रस्थापित करणं आणि राखणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि दोन्ही सरकारने ते केली पाहिजेत अशी आमची भूमिका आहे। सीमा प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट केलंय। नरेंद्र मोदीच्या सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं प्रकरण चालू आहे असं चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत आहे। आम्ही कालही सांगितलं की आता आमचा संयम भागण्याचं कुठलंही कारण राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो की कर्नाटकच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचं
संयम बघण्याचं काही कारण नाही. संयम तुटला तर त्याचे परिणाम केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सरकारला भोगावं लागतील. गेल्या काही दिवसांमध्ये सीमा प्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, त्यामुळे सीमावादाची ठिणगी पडली आहे. मात्र आता शिंदे सरकारकडून केंद्राचा धावा केला जातोय. दरम्यान केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दिलासा मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.